सगळंच आपल्याकडनं गेलं, हे खातं देखील गेलं आणि या खात्यामध्ये अजून काही काही डेव्हलपमेंट करता आली असती असं कदाचित काही लोकांचं म्हणणं असेल, आणि म्हणून ते आमच्यावर चिडतात, आमच्यावर टीका करतात. त्याच्यामुळे काय, आम्ही ते एन्जॉय करतो. कोण कुठे भेटत होते, कोण कशा पद्धतीनं काय करत होते, त्याच्यानंतर प्रोजेक्ट खरे आले का आले नाही का, आणि अचानक ही लिंक तुटली. म्हणजे जे अपेक्षित होतं ते अचानक लिंक तुटल्यामुळं, तिथं खंड पडल्यामुळं काही लोकांचा उद्रेक झाला. त्याच्यामुळे हे सगळं आहे. आता वेदांताच्या बाबतीमध्ये ज्या काही मीटिंग झाल्या मला असं कळलं की तिथे सीएसआर वर देखील चर्चा झाली. मला असं वाटतं की प्रोजेक्ट काढताना पहिल्यांदा सीएसआर वर चर्चा होणं हे कितपत योग्य राज्याच्या दृष्टीनं. बरं, त्याचे मिनिट झालेत का तर नाही. आणि म्हणून तुम्ही सांगितलेलं बरोबर, काही लोकांचा म्हणजे जे शीघ्र कुपी म्हणतात तसे फार झालेले आहेत. हल्ली 3 महिन्यामध्ये, पूर्वी नव्हते. सगळंच आपल्याकडनं गेलं, हे खातं देखील गेलं आणि या खात्यामध्ये अजून काही काही डेव्हलपमेंट करता आली असती असं कदाचित काही लोकांचं म्हणणं असेल, आणि म्हणून ते आमच्यावर चिडतात, आमच्यावर टीका करतात. त्याच्यामुळे काय, आम्ही ते एन्जॉय करतो. मागच्या सरकारमधले उद्योग मंत्री कार्यक्षम होते की अकार्यक्षम होते? साध्यातला साधा कार्यकर्ता जरी असेल त्याला मी अकार्यक्षम किंवा कार्यक्षम नव्हते असं म्हणणार नाही. त्यांच्या परीने त्यांनी केलं, पण त्यांनी वस्तुस्थिती सांगितली. कोणतरी आपल्याला काहीतरी सांगायला सांगताय, ते वयानं माझ्यापेक्षा मोठे आहे, पण कोणतरी आपली बाजू प्रिंट करण्यासाठी आपल्याला पत्रकार परिषदेमध्ये आणताय, तर आपण वस्तुस्थिती सांगितली पाहिजे. आणि म्हणून मगाशी मी बोललो ना की जी व्यक्ती माझ्यापेक्षा वयानं मोठी आहे त्यांच्याकडे जर ह्या सगळ्याचं काही अजून भांडार असेल तर त्यांनी माझ्याकडे द्यावं. त्यांना सल्ला घेऊन, त्यांचा सल्ला घेऊन, त्यांनी कशा पद्धतीनं कुठे मिटिंग केल्या त्याचं सगळं मिनिट्स मिनिट्स ताब्यात घेऊन मी पण पाठपुरावा करेन ना. पण जिथं मिनिट्सच झालेलं नाही, तिथं कुठे मिटिंगच झालेलं नाही, तिथं काहीच कोणाकडे नाही याची देखील मला कल्पना. एक ऐसा है कि जब मैंने स्टेटमेंट दिया था उसके 2 दिन बाद जब मैंने सब रिव्यू लिया तब मेरे को पता चला कि ये कागज भी नहीं है. हमने सेंट्रल गवर्नमेंट को खत भी नहीं लिखा है, हमने सेंट्रल गवर्नमेंट के साथ डिस्कस भी नहीं किया, डिफेंस के साथ डिस्कस नहीं किया, टाटा के साथ डिस्कस नहीं किया. सिर्फ एक हमारा अधिकारी हैदराबाद जाता है, वहां के अग्रवाल करके टाटा का आदमी उससे मिलता है और वो डिस्कशन यहाँ आके मिनिस्टर को बोलता है और मिनिस्टर बोलते हैं कि अभी प्रोजेक्ट आ गया. ऐसा नहीं है, ये बाजार में जाके वो खरीद लाने जैसी सब्जी खरीद लाने जैसी चीज नहीं है ना. चर्चा हो गई, चर्चा के आगे क्या है? हर स्टेटमेंट में देख रहा हूँ चर्चा हो गई, डिस्कस हो गया, इधर मीटिंग, अरे आगे क्या है? यही हम बोल रहे हैं ना, चर्चा नहीं हुई कौन बोल रहा है? चर्चा हो गया, आगे क्या हो गया? कागज पे आया क्या, कागज पे नहीं आया. इसलिए मैं बोल रहा हूँ कि जो इन्होंने क्वेश्चन मेरे को अभी पूछा कि हर बार यही मिनिस्टर, हर बार यही सिस्टम, हर बार यही पाइपलाइन के प्रोजेक्ट, हर बार यही जो कुछ और डेवलपमेंट करना था वो पूरा खंडित हो गया है, इसलिए सब ये भड़का हो गया. बाकी कुछ नहीं समस्या यार, नवीन सरकार मध्ये जेव्हापासून तुमच्याकडे उद्योग खातं आलं किंवा उद्योग खातं तुमच्याकडे गंभीर जे आहे त्याच्यानंतर उद्योग खातं फार चर्चेत आहे, कसं बघताय? तसं जर मी डीपली उद्योग खात्यामध्ये मागच्या 7.5 वर्षाच्या लक्ष घातलं तर दररोज चर्चे राहिली उद्योग खात्यावर. काही लोकांना उद्योग भूषण पुरस्कार द्यावे लागतील. मला असं वाटतं की मला त्याच्यामध्ये जायचं नाही. माझं म्हणणं आहे की जी वस्तुस्थिती आहे ती लोकांना सांगितली पाहिजे, जनतेला सांगितली पाहिजे, विद्यार्थ्यांना सांगितली पाहिजे, युवा पिढीला सांगितली पाहिजे. फक्त राजकारणासाठी संभ्रम निर्माण करायचा आणि त्याच्यातनं मताचं राजकारण करायचं असं कोणी करू नये. महाराष्ट्र अशा लोकांना माफ करणार. थँक्यू.